हो मान्य सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। आता तो निकाल कोणता आहे, तर कोणत्याही व्यक्तीला गुन्ह्यामुळे नोकरीवरून काढता येणार नाही। फ्रेंड्स हा व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण काय निकाल आहे। तर आपल्यावरील गुन्ह्याची माहिती लपविणे अथवा चुकीची माहिती दिल्याबद्दल एखाद्याला तडकाफडकी नोकरीवरून काढता येणार नाही, असा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने दिला। आता या संदर्भातील दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे। आता केस कोणती आहे, तर त्या केस बद्दल पाहूया आपण। पवन कुमार नावाच्या व्यक्तीने रेल्वे सुरक्षा दलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने वरील बाब स्पष्ट केली। आता पवनची रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली होती। प्रशिक्षण सुरू असतानाच तडकाफडकी त्याला कमी केल्याचा आदेश आरपीएफ प्रशासनाने काढला। आता भरती होण्याआधीच आपल्या विरोधातील एफआयआरची माहिती लपविल्यामुळे त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली, असे स्पष्टीकरण आरपीएफ कडून देण्यात आले। आता एखादी व्यक्ती खटल्यात दोषी ठरली की नाही याचा विचार न करता केवळ तिच्या विरोधातील गुन्ह्याची माहिती लपविल्याबद्दल पेनाच्या फटकाऱ्या सरशी कोणालाही नोकरीवरून काढून टाकता येणार नाही। मात्र नोकरीला लागण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या चारित्र्याबाबतची सत्य माहिती आणि पडताळणी सादर करणे आवश्यक आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले। आता नोकरीला लागण्यापूर्वीच्या एखाद्या तक्रारीबाबतची माहिती एखाद्याने लपवली तरी त्याच्या चारित्र्याविषयीची पूर्वपीठिका आणि तथ्य समजून घेऊन त्याला सेवेत ठेवायचे किंवा कशा स्वरूपाचे काम द्यायचे याबाबत सेवा नियमांना अनुसरून रोजगारदात्याने निर्णय घ्यावा, असेही मान्य न्यायालयाने म्हटले आहे। आता पवन कुमार यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप अगदीच किरकोळ आहे। आता गैरसमजातून ती तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामुळे त्याला सेवेतून काढून टाकण्याचा आरपीएफ प्रशासनाचा निर्णय अयोग्य आहे। तो निर्णय योग्य ठरविणारा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकालही चुकीचा आहे, त्यामुळे तो रद्द करीत आहोत, असे मान्य खंडपीठाने स्पष्ट केले। तर फ्रेंड्स हा होता महत्त्वपूर्ण निर्णय। थँक्यू।